अरे साधी सी बताऊ कोणी गेली सुरुवातीला सांगितलं बुवा की तू असा दिसता असं म्हणता करीत राहू म्हणजे रिक्षा प्लेन भजन करीत राहू तुका कितके बारी येतात ते बघ तुमच्या माहितीसाठी बुवा आता ते मोठेपणा आहे 24 तारीख तुमची खाली या 26 जानेवारी हे बघ आत्ता कोणी घ्यायचं बघावं लागेल म्हणजे पंचांग बघताल असं आणि का बघता नाही ना ते कसं आम्ही कधी उभा होतो ना हो ना तुम्ही सांगला स्वतःच्या तोडा तुम्हाला माहिती का अडे तर त्याने बरं वडाची साल पिंपळा कोणी करता तसं नाही हो भारी ते आता फोन केला नाही तुम्हाला गुंडू खाऊन बुवा तुम्ही आणि मी तिरंगी वाले त्यांना हवी जर असाल रिकामी मी पण त्यांना सांगितले म्हटलं बघून सांगाव करू बघतो आधी खाली आहे का तारीख आहे नंतर सांगतो हो ते खाली आहे का बघावं लागेल ना हा उपयोग बसत नाही का हो त्याच्याशिवाय काय समजा नाही काही पहिला बनवू का लागतात नंतर म्हटलं का जे सांगतो आमची जास्त नसतं तू आम्ही भाडबीड असतं आताचे आपले रिकामी आहे त्याच्यामुळे नाही तर त्या टायमाला आम्ही रिकामी नसतो काय माणूस परशुराम बुवानी नोटेशन म्हटलेलं कदम बुवा चिंतामणी पांचाळ बुवा हे आताच्या नवीन पिढीला समजलं पाहिजे जे भजन करतात ऐकण्यासारखं मुक्त हा आयो ऐकण्यासारखं माणसाने येड्यात काढूच आपण किती काढू द्या का म्हणजे मी डा नोटेशन जेव्हा मी सांगितलं की हा बुवा 35-40 वर्षापूर्वी भजन वर्षी परशुराम पांचाळ बुवानी म्हटलेला त्याच्यावर त्यांचा उत्तर काय तर तेव्हा परशुराम पांचाळ बुवा कदम बुवा चिंतामणी पांचाळ बुवा विलास पाटील बुवा हे आताच्या नवीन ज्या शिक्षा त्यांना समजलं पाहिजे जर माता माझा जर एक म्हणणार जो बेटी शिकता किंवा भगवत शिकता त्याचा जर ही पंचरत्न माहिती नसती तर त्यांना जीव देऊ बरोबर कारण बुवा भजन सांप्रदाय बुवा चालू त्यांच्यापासून झालो आणि इथं पंचरत्नाचं माहिती नसेल ना तर त्या शिक्षणाचा अधिकार नाही अरे काय सांगायचं म्हणजे हे तुमका वाटतं काही मिळणार सगळी हा बघा ना म्हणजे सांगा ना तुम्ही मला मी नंतर बसल काय म्हणा ते लोकांना समजले पाहिजे कधी समज तुम्ही सांगा तुम्ही जेव्हा दाखवून दिला तेव्हा ते पण का समजले आधी ते समजले माहितीच नव्हते परशुराम पांचाळ बुवा चंद्रकांत कदम बुवा चिंतामणी पांचाळ बुवा हे आता समजतं लोकांना कधी संगीत आनंद देई आणि आलाव संत घ्या रे ना तेव्हा समजले की तेव्हा ते बुवा का होऊन गेले कोणतरी तसं लोकांना माहिती नव्हता लोकांना फक्त लोक माहिती होते बाकी कोण ना बाजू मारून येऊची हो पण काय सांगाल ना आधी म्हणजे बरोबर आहो मी बोलणार चाललंय मी उगीच कोणाच बोलत नाही कुठं ना कोणतं ठेवील नाही जा आता म्हणजे मी हा म्हणत चालू करा नंतर मग एक गुवा म्हणता तो काय म्हणता तर त्याचा त्याचा माहिती म्हणजे एकमेव सांगू माणूस येऊ बाकी कोणा ठेक आहे नसला काही समजणार नाही व प्रत्येक कलाकार आपल्या जागेवर श्रेष्ठ हा प्रत्येका परमेश्वरनं आपापल्या जागी श्रेष्ठ ठेवलेला आताची 5 बोट समान नाही बुवा त्याच्यात मध्ये पण कमी जास्त पणा हा प्रत्येक जण बुवा जर तुमच्या सारखे असते तर दुनिया चल्लीच नसती ना सगळ्यात म्हणणार मी भारी काय सांग बोला हा पाटील बुवा बरोबर तुम्ही सांगणार हा टार्गेट करत बरोबर तुम्ही आलात ते बरं झालं उपकार झालो तुम्ही सांग करतो एका करतो आला काय तुमच्या मनात जा काय वाटतात तिथे तुम्ही माका बोला करल करे तुमच्या मध्यस्थी बडाचे ना तर मी तुमका उलट का बोला ते ना तुमका वाटत का बोला काय काय विषय नाही बोल ना हाता आणि तुम्ही सांगशे आताच्या पिढी बुवा नवीन शिकता त्यांना ते समजावं तर ह्या चुकीचा कारण बुवा तिने केला सर्वच एवढा ठेवला ते प्रत्येक भजनी श्रोत्याच्या हृदयातच बुवा पंचरत्न बुवा चिंतामणी पांचाळ बुवा भजन मर्षी परशुराम पांचाळ बुवा चंद्रकांत कदम बुवा कारण काय आपल्या भजनी संप्रदाया कोकण कला
आपण आधीच घरात जाऊ बया, जास्त आवरो नाही, मग रात्रभर फिरत राहू बया,
तेव्हा आपल्या जे गावले त्याच्यावर समाधान मारायचं. हा मग सोडून कसा जमत ना कसा गावा काय काय हो विषय काय या फक्त बोलणं हा या तुमच्या मनोरंजनासाठी हा आमचं एका माता गोवाशी गोवांचं माझं वाद काय नाही ना आमचं मेरे झाडेवरचं माडा ना ना आमची गोठात केस चालू या फक्त तुमच्यासाठी हा जेणेकरून तुमचा मनोरंजन होता बाकी विषय काय हा काय काय जे अभिषेक गोवाना ते आपल्या पटणार नाही की तू माका सांग गजरात चालू करूच्या आधी माझ्या पेटी राखा की गोवा तुम्ही रोटेशन बसवू शकणार नाही. मी गोवा असं म्हणाच नाही. तुमच्या तर धमक आहे गोवा. तुम्ही महिन्याभरात एक कशा दोन तीन रोटेशन तुला बसवू शकता पण मी सांगा बसव ना आणि आपण म्हणाल बसवून एखादा साजर करणार त्याच्यात खूप फरक आहे. स्वतः म्हणा सुद्धा काही बनवून म्हणा नको काय ना मी तुमचा चॅलेंज करतो तुम्ही म्हणाल नको त्याचा उपयोग काय ना म्हणून म्हणतोय बा काही गोवा लोक गोवाला टार्गेट करतात कशा आता त्याचा पुढे होत असतं म्हणाल तर त्यांना माहिती आहे लोक गोवा टार्गेट केल्यानंतर पुढे हो का होता लोक गोवा तुमचं गोड गैर समजा मी गोवा आतापर्यंत पण कधी टार्गेट केला नाही असं याच्यानंतर तुमचं कधी टार्गेट काढणार नाही काय टार्गेट करूची माझ्या नशिबात लावणार माझं माझ्या गाव केले तुमच्या नशिबात जाते तुमचा गाव केले टार्गेट किती करू तुम्ही जेवढा बोलता त्याचा प्रत्युत्तर करणं माझा काम आहे. तुम्ही काहीतरी बोलला तरी मी तर गप्पच रोयचं जमात का नाही तर बारी कशा होई जाऊ दे गजरात सुरुवात करूया अर्ध्या तासाचा वेळ आहे गजराला पण टार्गेटचं म्हणणं आहे बोलण्यासारखं खूप संती भिंतीचा विषय चांगला नाही पण आता नाही आपल्याकडे आधार गावचा नाही आमची संगत चांगली म्हणून आमकां हे चांगले चार दिवस दिसले आम्ही परत दिलो आणि आमकां तशीच संगत धरूची हा आणि चांगला हा तर आम्ही नक्कीच आमच्या जवळ घेणार. धन्यवाद. किती जरी गो भांडलो आपण काय जरी झाला त्यात केलं गो हा बोलणार बरोबर पण आपला काय हा काहीतरी एका काय एका बनणं तुला विशेष माहिती नाही त्याचा आतला सारखा नसला सारखा त्याच्यामुळे एका काय मंडळ ठेवलं आमका दोन गोळा काय आयोजित केले मंडळात पैसे देतले ते काय ते व्हायचं काय विशेष जब तक सासे चलेगी तुझको चाहूंगा यार मर भी गया तो भी तुझे करूंगा प्यार
बुआ हे जीवन है ना बुआ एक क्षणिक है कभी को भरोसा नहीं बुआ भाड़ा घर है भाड़ा घर मध्य अपन रहो जेव अपने बोलव तो अपने सगल इतने सोलू अपने निगाव लगना शिक्षण दुसरा देना लग्न दुसरा जमवना मग अहंकार कशाला बरोबर आहे कारण हे आपण जे राहतो हे जीवन आपल्याला जे मिळालं ते फक्त ही ईश्वराची कृपा आहे आणि आपल्याला कधी बोलवण येईल हे कधी सांगता येणार नाही वेळेचं बंधन गजब